नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवली या चर्चासत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस तारीख आहे आणि एकोणतीस तारखेने मला आयुष्याने काय शिकवली याबद्दल मी चर्चा करणार आहे भारताच्या क्रिकेट मॅचेस वर्ल्ड कपमधल्या त्यांचे तिकीट्स आत्तापर्यंत अवेलेबल नव्हते काल त्यांची विक्री सुरू झाली काल फक्त मास्टर कार्ड असलेल्या लोकांनाच फक्त संध्याकाळी सहा वाजेपासून तिकीट विकत घेता येत होते भारताच्या बॅचेसचे अख्खा भारत देश त्या तिकीटच्या मागे आहे खूप लोकांच्या रांगेमध्ये असणार लोक हे अपेक्षितच होतं सगळी व्यवस्था करून एक्झॅक्टली सहा वाजता ते ओपन होणार होतं त्या आधीपासून इंटरनेटवर अवेलेबल असून सुद्धा मी माझे बरेच नातेवाईक माझे बरेच मित्र यांनाही कोणालाही तिकीट भेटलं नाही का भेटलं नाही त्यावर काय उपाय करता येतील याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातून काय मला शिकायला भेटलं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती चंद्रयान तीनने शोधलेल्या एका मूलभूत एलिमेंटबद्दल आहे एक खूप महत्त्वाचा एलिमेंट शोधला आहे चंद्राच्या पृष्ठभागावर त्याचं काय महत्त्व आहे आत्तापर्यंत कोणते बाकीचे एलिमेंट शोधलेत आणि कोणत्या एका एलिमेंटच्या शोधात आपण अजूनही आहोत याबद्दल मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा अशी विनंती आणि कालच्या दिवसभरली सर्वात मोठी ट्रेंडिंग न्यूज वाचण्यात आली ती सुपर ब्लू मून बद्दल आहे चंद्राचा आकार सध्या जो दिसतोय किंवा आज रात्री जो दिसणार आहे किंवा उद्या पहाटे जो चंद्र दिसणार आहे तो खूप मोठा दिसणार आहे यावर्षीचा सगळ्यात मोठा चंद्र तुम्हाला जर बघायचा असेल तर कुठं बघता येईल का कोणत्या रंगाचा तो असणार आहे त्याला सुपर ब्लू मून का म्हणतात याबद्दल मी या, या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा अशी विनंती काल संध्याकाळी सहा वाजता मास्टरकार्ड युजर्सला भारताचे क्रिकेट वर्ल्ड कप यावर्षी जो होणार आहे त्याचे तिकीट्स अवेलेबल होणार होते आम्ही बरेच तयारी त्यासाठी केली होती खूप लोक त्या बुकिंगला अवेलेबल असणार हे तर अपेक्षितच होतं एक मिनिट जरी तुम्ही लॉग इनमध्ये उशीर केला किंवा सहा वाजेच्या आधी जरी लॉग इन केलं असेल आणि थोडा जरी उशीर झाला तरीसुद्धा तुम्हाला चार चार पाच पाच तासाची वेटिंग लिस्टमध्ये टाकण्यात येत होतं दुसरी एक गोष्ट की जर तुम्ही ती वेबसाईट ओपन केली आणि तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल असा मेसेज यायचा यू हॅव बिन क्यूड अँड युअर वेटिंग टाईम इज असं म्हणून एक मेसेज यायचं तिथे वेबसाईटवर मी जेव्हा लॉग इन केलं तेव्हा मला सत्तेचाळीस मिनटे वेटिंग लिस्ट आ, आ, आहे वेटिंग टाईम आहे असं सांगण्यात आलं मी तेवढा वेळ वाट बघितली मोबाईलवर जर तुम्ही असाल जर थोडं जरी बॅग झालं तुमचं कोणतं दुसरं ॲप ओपन केलं तरी ते बॅग जाऊन तुमचं वेटिंग लिस्ट पुन्हा झिरोपासून करा सुरू करावं लागत होतं आणि तितके तास वाढायचे मी डेस्कटॉपवर ते करत होतो त्यामुळे मला मोबाईल डिस्टर्ब झाला तरी फरक पडत नव्हता सत्तेचाळीसचा वेळ कमी कमी होत होत नंतर पुन्हा थोडा वाढत वाढत थो, जवळपास एक तास वीस मिनिटं मी त्याची वाट बघितली बारा मिनिटे शिल्लक आहेत असा मेसेज येत असताना अचानक इंटरनेट कनेक्शन बंद पडलं इंटरनेट कनेक्शन बंद पडल्यावर त्यांचा असा नियम होता की तुम्ही पुन्हा त्या क्यूचे बाहेर पडाल आणि पुन्हा जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला नवीन वेटिंग लिस्ट म्हणजे जवळपास सहा तासाची वेटिंग लिस्ट मला भेटली मग नंतर मी तो नाद सोडला माझे बरेच मित्र नातेवाईक हे सुद्धा तिकीट बुक करण्याच्या विचारात होते त्यांनीसुद्धा प्रयत्न केला पण प्रत्येकाला एवढी मोठी वेटिंग लिस्ट असल्यामुळे कोणाचंही तिकीट बुक झालं नाही जेवढे माझ्या ओळखीत असतील जेव्हा तुमच्या कोणी ओळखीतल्याला तिकीट भेटलं असेल तर त्याला नक्की विचार की काल तिकीट बुक करणं किती अवघड होतं जरी मास्टरकार्ड युजर्सला काल तिकीट अवेलेबल असले तरी बाकीचे युजर्स म्हणजे जे मास्टर कार्ड ज्यांच्याकडे नाही त्यांना जर भारताच्या मॅचेसचे तिकीट अवेलेबल करायचे असेल तर फेजेस वेगवेगळ्या फेजेसमध्ये ते अवेलेबल असणार आहे वेगवेगळ्या ग्राउंडचे तिकीटं भारताच्या मॅचेसचे वेगवेगळ्या दिवशी येणार आहे त्याचा शेड्यूल डिक्लेअर झाला आहे त्याचं यापूर्वी मी त्याबद्दल डिस्कस केलं आहे सांगायचं तात्पर्य की इतका मोठा देश इतकी छोटी स्टेडियमची कॅपॅसिटी असते त्यामुळे तिकीट भेटताना इतका लांबचा वाट पाहण्याची वेळ ही येणारच होती पण कुठेतरी अपेक्षा होती की काल तिकीट भेटावं तसं काही झालं नाही त्यातून एक शिकायला भेटलं की भारतामध्ये जर तुम्ही असाल आणि इंटरनेटवर तिकीट अवेलेबिलिटी असेल तर भारतामध्ये भारताच्या वर्ल्ड कप मॅचेसचं तिकीट भेटणं काही सोपी गोष्ट नाही तुमचा अनुभव कसा होता कालचा तुमचं तिकीट बुक झालं आहे का जर तुम्ही काल प्रयत्न करत असाल तर मला नक्की सांगा त्याबद्दलची माहिती मला जाणून घेण्यासाठी मला नक्की आवडेल तुमच्या आसपासच्या कोणी लोकांना तिकीट भेटलं असेल तर त्यांनी काय मेहनत केली होती काय त्यांनी ट्रिक वापरली होती याबद्दलही आपण एकमेकांना सांगू शकतो ज्यामुळे कोणाला ज्याला पुन्हा तिकीट अवेलेबल करायचं असेल किंवा पाहिजे असेल ते भेटू शकतं जेव्हा लवकर ते स्लॉट जे ओपन होतील नॉन मास्टरकार्ड युजरसाठी तेव्हा आपणही पुन्हा या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न करू एक क्रिकेट फॅन म्हणून आपण आम्ही दुसऱ्या देशांचे मॅचेस जेव्हा तिकीट अवेलेबल होते तेव्हा पटकन तिकीटं बुक केलेत त्या मॅचेस तर आम्ही बघणार आहोतच पण अजूनही कुठेतरी आशा आहे की भारताच्या मॅचेसचं तिकीट भेटलं तर सोन्याहून पिवळं काल ते तिकीट भेटलं नाही फार प्रयत्न केले जवळपास एक दीड तास आम्ही त्या गोष्टीमध्ये घातला क्रिकेट फॅन जर तुम्ही असाल तर तुम्हाला एवढी मेहनत तिकीट मिळवण्यासाठी आम्ही का करतोय किंवा मा, मी माझे मित्रपरिवार आम्ही का मेहनत आहे याचं उत्तर मिळेल जर तुम्ही क्रिकेटच फॅन नसाल तर मग तुम्हाला हा सर्व कदाचित वेडेपणा वाटू शकतो ते तुमचं मत जेव्हा तुम्ही क्रिकेट फॅन असता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात असं मात्र नक्की ती कालच्या दिवसभरली सर्वात मोठी शिकवण होती की भारतात असताना वर्ल्डकप असताना भारताचं तिकीट भेटणं जवळपास खूप अवघड आहे असं मी नक्कीच म्हणू मी अशक्य म्हणणार होतो पण अशक्य म्हणणं म्हणणार नाही कारण तितके लोकांना तर तिकीट भेटणारच आहे जेवढी कॅपॅसिटी आहे कालच्या दिवसभरली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती खूप इंटरेस्टिंग आहे चंद्रायान तीन प्रज्ञान रोवर विक्रम लँडर यांनी खूप महत्त्वाचा एलिमेंट सल्फर एलिमेंट शोधून काढला आहे चंद्राच्या पृष्ठभागावर या आठवड्यामध्ये जेवढा अभ्यास केला त्यामध्ये ऑलरेडी त्यांनी ॲल्युमिनियम कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम सिलिकॉन क्रोमियम आणि ऑक्सिजन याचा शोध लावला आहे त्यासोबत आता सल्फरचा शोध लावला आहे सल्फर तुम्हाला माहीत असेल की सल्फर आपल्या डी एन एचा खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या डी एन एच्या बनण्यामध्ये सल्फरचा खूप महत्त्वाचा रोल असतो सल्फरचा शोध झाल्यानंतर आता पुढचं लक्ष वे चंद्रयान तीनचं हे तिथे हायड्रोजन शोधण्याकडे असेल कारण ऑक्सिजन आपण शोधला आहे हायड्रोजन जर तिथे अवेलेबल असला तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होऊन पाणी तयार होतं का याचा शोध आपण त्या अँगलने घेऊ शकतो त्यामुळे हायड्रोजनच्या शोधात आता सध्या विक्रम लँडर प्रज्ञान रोवर आहे प्रज्ञान रोवर जवळपास आठ मीटर प्रवास केला आहे त्याने विक्रम लँडरपासून दूर आणि तिथल्या तेवढ्या पेरीफेरीमध्ये तो विक्रम लँडरच्या तिथे अभ्यास करतोय पुढच्या आठवड्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट अपेक्षित आहे ती म्हणजे प्रज्ञान रोवर एक पिक्चर घेणार आहे एक फोटो घेणार आहे विक्रम लँडरचा हा कदाचित खूप ऐतिहासिक फोटो असेल कारण विक्रम लँडर तिथे उभं असताना चंद्राच्या पृष्ठभागावर उभं असताना प्रज्ञान रोवरने त्याचा फोटो घेणं हा एक ऐतिहासिक क्षण असेल आणि तो आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असेल आता आपलं लँडिंग झालं आहे आता विक्रम प्रज्ञान रोवर तिथे काम करतं आहे जेव्हा प्रज्ञान रोवर या काम करत असताना विक्रम लँडरचा फोटो तिथल्या सरफेसवर घेईल तेव्हा ती खरंच खूप स्पेशल तो फोटो असेल फोटो त्या फोटोची आपण सगळ्यांनी वाट बघावी ती माहिती मला भेटली जेव्हा त्या त्यामुळे तुमच्याशी शेअर करावीशी वाटली कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही सुपर मून सुपर ब्लू मून बद्दल आहे दोन हजार तेवीसचा सगळ्यात मोठा चंद्र दिसणारा आज रात्री दिसणार रा आहे आज रात्री म्हणल्यापेक्षा उद्या पहाटे सकाळी सात वाजून सहा मिनिटाला तो सगळ्यात प्रॉमिनंट चंद्र दिसणार आहे सुपर मून हा खूप फ्रिक्वेंटली दिसत नाही जवळपास अडीच वर्ष सुपर ब्लू मून अडीच वर्षानंतर बघायला भेटत असतो यानंतर सुपर ब्लू मून खूप वर्षानंतर तुम्हाला बघायला भेटेल जेव्हा एका पर्टिक्युलर पोझिशनला सूर्य चंद्र आणि पृथ्वी येतात तेव्हा इतक्या मोठ्या प्रकाशात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चंद्र दिसत असतो तसेच आज पौर्णिमा आहे आज राखी पौर्णिमा आहे रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा बहीण भाऊ यांचं स्पेशल नातं हे सेलिब्रेट करणारा आजचा दिवस आहे आजच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि भाऊ त्याच्या बहिणीला तुझं रक्षण करण्याचं वचन देत असतो गिफ्ट देत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या भाव बहिणींसोबत हा सण मोठ्या आनंदाने साजरा करावा आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना भरपूर शुभेच्छा सुपर ब्लू मूनचं जर तुम्हाला जास्त डिटेल वाचायचं असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंक शेअर करेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सुपर ब्लू मून काय आहे ब्लू मून खरंच ब्लू असतो का तर नाही ब्लू मून हा ॲक्च्युली थोडासा ऑरेंज टेंज असलेला चंद्र असतो ब्लू मून हा ब्लू मून नसतो ते एक मिसनॉर्मर आहे असं आपण म्हणू शकतो पण त्याचं नाव ते पडलं आहे सुपर ब्लू मून याबद्दलचे डिटेल्स तुम्ही नक्की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही नक्की त्याबद्दल जास्त माहिती करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात आसपास घडणाऱ्या गोष्टीतून काय शिकायला आहे मला नक्की सांगा आसपास घडणाऱ्या गोष्टीतून काही ना काही पॉझिटिव्ह शिकण्याचा प्रयत्न करा तुमच्या आसपासच्या लोकांपर्यंत ते पॉझिटिव्ह गोष्टी पोचवण्याचा प्रयत्न करा भले तुम्ही सोशल मीडियाचा वापर नसेल नसाल करत तरीही तुमच्या आसपास भेटणाऱ्या लोकांशी जेव्हा तुम्ही संवाद साधता तेव्हा या गोष्टीची चर्चा नक्कीच करू शकता तुमच्या आसपासच्या लोकांपर्यंत हॅपीनेस चांगल्या गोष्टी आणि चांगल्या वाईब्स पसरवण्याचा प्रयत्न चालू ठेवा आजच्या पुरते एवढंच धन्यवाद